नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण पाहत आहे अन्नदाता न्यूज 18 लोकमतवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. अन्नदातामध्ये आज आपण कांद्याचे भाव पडल्यानं नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समित्यांचं काय आणि कशा पद्धतीचं नेमकं नुकसान झालं ते जाणून घ्यायचं. पशुवैद्यक विज्ञान पदवीचे विद्यार्थी का नेमके संपावर गेलेत हेही समजून घ्यायचं आहे. तसंच कृषी क्षेत्रातल्या काही ताज्या घडामोडी आहेतच. सुरुवातीला अन्नदाता ठळक. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेश या बिगर भाजप शासित राज्यांनी एकाही शेतकऱ्याची माहिती केंद्र सरकारला पाठवलेली नाही. यामध्ये केवळ राजकीय विरोधासाठी तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस शासित राज्य अडून बसल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली. त्यामुळे मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगाल राज्यातल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात अडचणी येत असल्याचंही अरुण जेटली यांनी म्हटलं आहे. दोन राज्यांनी प्रतिसाद न दिल्यानं केंद्र सरकारचं 12 कोटी शेतकऱ्यांना मदत करण्याचं आश्वासन पूर्ण होणार नसल्याचं आता स्पष्ट झालंय. पश्चिम बंगाल सरकारकडून केंद्राचं कोणतंही पत्र न मिळाल्यानं माहिती पुरवली जात नाहीये आणि माहिती न मिळाल्यामुळे केंद्र सरकारला संबंधित शेतकऱ्यांना पैसे त्यांच्या खात्यात जमा करता येत नाहीये. फाल आर्मी वर्म अर्थात अमेरिकन लष्करी आळीचा जगभर हैदोस सुरू आहे. अमेरिका आणि आफ्रिका खंडांच्या पाठोपाठ भारतात आलेल्या लष्करी आळीनं आपला मोर्चा चीन आणि थायलंडकडे सुद्धा वळवलेला आहे. या दोनही देशांमध्ये यंदा मक्याच्या पिकाचं प्रचंड मोठं नुकसान होणार असल्याची भीती व्यक्त करण्यात येते. पुढच्या हंगामात महाराष्ट्रातल्या ऊसाखालील क्षेत्रामध्ये मोठी घट होण्याची शक्यता वर्तवली जाते. मोठ्या प्रमाणात पडलेल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांनी ऊसाचं क्षेत्र कमी केलंय. अंदाजे 30% जास्त ऊसाचं क्षेत्र कमी होणार आहे. त्याचवेळेला यंदा झालेल्या अतिरिक्त साखरेच्या उत्पादनामुळे कारखान्यांना अतिरिक्त साखरेच्या आणि बाजारभावाच्या समस्येला सुद्धा सामोरं जावं लागतंय. यंदाच्या पावसावर अल निनोचा परिणाम अर्थात धोक्याचं सावट असल्याची अमेरिकेतल्या हवामान तज्ज्ञांच्याकडून शक्यता वर्तवण्यात येते. त्याचवेळेला पुणे वेधशाळेनं मात्र एप्रिल आणि मे महिन्यातल्या परिस्थितीनुसार मान्सूनवरील धोक्याबद्दल बोलणं आत्ताच उचित असणार नाही असं म्हटलंय. त्यामुळे सध्या तरी अल निनोच्याबद्दल बोलणं योग्य नाही असं भारतीय हवामान विभागाचं म्हणणं आहे. आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर. कुठल्याही समाजवादी पक्षाला पाठिंबा न देण्याची राजकीय भूमिका शेतकरी संघटनेनं घेतली आहे. काँग्रेस राष्ट्रवादी नंतर भाजप शिवसेनेनं कुठल्याही जनतेच्या हिताचा निर्णय घेतलेला नाही असा आरोप शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल घनवट यांनी केला आहे. शेतकरी संघटनेने आज आपली राजकीय भूमिका जाहीर केली आहे आणि या बैठकीमध्ये कुठल्याही समाजवादी पक्षाला पाठिंबा द्यायचा नाही. आत्तापर्यंत काँग्रेस राष्ट्रवादीची युती संपवाच्या नावाने सत्तेमध्ये होती. पुन्हा भाजप सेनेची युती राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या रूपाने सत्तेमध्ये होती आणि ही व्यवस्था बदलण्याची त्यांना संधी असतानासुद्धा त्यांनी कुठलाही जनतेच्या हिताचा निर्णय घेतला नाही. म्हणून या समाजवादी पक्षांना शेतकरी संघटना पाठिंबा देणार नाही. आज देशामध्ये 2 स्वतंत्रतावादी पक्ष आहेत. एक शरद जोशींनी स्थापन केलेला स्वतंत्र भारत पक्ष आणि दुसरा शरद जोशींच्याच विचारावरती उभा राहिलेला स्वर्ण भारत पक्ष. ज्या ज्या ठिकाणी स्वतंत्र भारत पक्ष व स्वर्ण भारत पक्ष उमेदवार उभे करतील त्या सर्व ठिकाणी शेतकरी संघटना या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांना बिनशर्त पाठिंबा देत आहे. शासनाच्या पशुवैद्यकीय विभागात कार्यरत असलेल्या कंपाऊंडर दर्जाच्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती देऊन डॉक्टर बनवण्याचा घाट सरकारनं घातल्याचा डिग्रीधारक VVHC विद्यार्थ्यांचा आरोप आहे. आणि याला विरोध म्हणून राज्यातल्या डिग्रीचं शिक्षण घेणारे जे विद्यार्थी आहेत ते सध्या संपावर आहेत. यामुळे पशुधनाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येते. आचारसंहिता लागायच्या आधी अगदी काही दिवस LSS डिप्लोमा धारकांना डिग्रीधारक डॉक्टरांचं प्रमोशन देण्याचा निर्णय सरकारी पातळीवर घेण्यात आला.
पशुसंवर्धन सचिवांनी या पदोन्नतीला मान्यता दिली आणि राज्यातल्या पशुविज्ञान विभागात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पशुवैद्यकांच्या संतापाला पारावारच उरला नाही. नियमांची पायमल्ली करत डिप्लोमा धारकांना सरकारनं वर्ग 3 वरून थेट वर्ग 1 वर पदोन्नती दिल्यानं पशुवैद्यक नाराज आहेत. भारतीय पशुवैद्यक परिषद कायदा 1984 अंतर्गत या कायद्यामध्ये असं सांगलेलं आहे की कोणत्याही ऑफिसमधला प्रमुख हा BVC&H म्हणजे पदवीधर असावा, आमचा व्हेटरनरी पदवीधर असावा. पण आणि ती टेक्निकल पोस्ट आणि त्याला तेवढं शिक्षण कंपल्सरी आहेच. महाराष्ट्र शासनाने जे काही केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी डायरेक्ट क्लास 3 लोकांना ALDO to ALDO ही पोस्टिंग दिल्यामुळं आमचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. आणि कायद्याच्या तरतुदीनुसार त्यांनी हे करायलाही नाही पाहिजे, हे चुकीचं केलेलं आहे. या चुकीचा आम्ही सर्वजण निषेध करतो इथं बसून. जसं की आम्ही ही पोस्ट मिळवण्यासाठी 5 वर्षाची डिग्री पदवी मिळवतो, त्याच्यानंतर आम्ही PG करतो आणि MPSC थ्रू आमचं सिलेक्शन होतं. तर ह्या लोकांना, नॉन टेक्निकल लोकांना त्या टेक्निकल पोस्टवरती बसण्याचा काही अधिकार नाही. परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात पशुवैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणारा गोपाल चव्हाण हा उमरखेडच्या एका गरीब शेतकऱ्याचा पोरगा. अत्यंत गरीब परिस्थितीमधून आपल्या शैक्षणिक पात्रतेवर इथपर्यंत पोहोचलाय. घरात ना शेती ना कोणता उद्योग, वडिलांची ही पोटापुरतीच कमाई. यातून खडतर मार्ग काढत तो आपलं शिक्षण पूर्ण करतोय. त्यानं बँकेतून कर्ज घेतलं आणि तो डिग्रीचं शिक्षण पूर्ण करतोय. पशुवैद्यक झाल्यावर बँकेचं कर्ज तो फेडणार आहे. पण सरकारच्या या अजब निर्णयानं त्याची नोकरी लागण्याची शक्यता खूपच कमी झाली आहे. माझं UG शिक्षण मी लोन घेऊन शिकलेलं आहे. माझं PG जे आताचं शिक्षण आहे ते सुद्धा मी लोन घेऊन शिकत आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाची जी ब्रँच आहे उमरखेड, याच्यात मी माझं लोनचं अर्ज टाकला होता. त्याचा फर्स्ट जे भत्ता असतो ते मला मिळालेला आहे आणि त्या भत्त्यावरच माझं शिक्षण चालू आहे. माझे मेसचे मागचे 3 महिन्याचे पैसे बाकी आहेत. अशी परिस्थिती असूनसुद्धा आम्ही व्हेटरनरी या फील्डला ॲडमिशन घेतलेलं आहे. जर असंच असतं, जर तुम्हाला 10वीवरच जर LDO बनवायचं असतं तर आम्हाला पहिलेच कल्पना दिली असती. आम्ही आमचे 7 वर्ष आणि आमचे जे लोन घेऊन आम्ही जे शिकत आहोत ते वेस्ट घातलं नसतं. या सरकारला हे कळायला पाहिजे की आपल्या या ग्रामीण भागातले मुलं जे व्हेटरनरी या फील्डमध्ये आहे त्यांची काही परिस्थिती खूप म्हणजे खूप आणि खूप बिकट आहे. आणि त्यांनी लोन वगैरे घेऊन ते शिकत आहेत. तर अशाच जर गोष्टी करायच्या असतात तर आमच्या पोटावर पाय द्यायचं नसतं सरकारला. ह्याचा विचार करून हा निर्णय घ्यायला पाहिजे होता. सोमेश्वर गोरे हा गोपाल सारखाच गरीब कौटुंबिक पार्श्वभूमीतून आलेला. स्वतःच्या हुशारीवर त्याने पशुवैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवला. त्याच्या घरी आई वडील आणि भावंड असं चौकोनी कुटुंब. केवळ 2 एकर शेतीतूनच त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. सोबत सोमेश्वर आणि भावंडांचं शिक्षणही सुरू आहे. खर्च भागवण्यासाठी वडील होईल तसे पैसे देतात पण ते कमीच पडतात. डिग्री करावी आणि त्यानंतर पशुवैद्यकाची सरकारी नोकरी धरावी असा त्याचा विचार. पण LSS मंडळींनी जागा बळकावल्यावर डिग्री धारकांनी करायचं काय असा सवाल त्यानं News18 लोकमतच्या माध्यमातून विचारलाय. गरीब पप्पाच्या नावे फक्त 2 एकर जमीन आहे आणि 2 एकर शेतीवर काय होत आहे? आजकाल काहीच होत नाही. शेती घरचं परिस्थिती आर्थिक परिस्थिती फार बिकट आहे. तरी असं असताना सुद्धा आम्ही इथं 5 वर्षे शिक्षण घेतोय. 5 वर्ष झाल्यानंतर PG 2 वर्ष शिक्षण घेतोय. जर शासनाला हेच करायचं असतं की 10वी डिप्लोमावरच जर LDO बनवायचं असतं तर आम्हाला इथं 7-7 वर्ष शिक्षण घेण्याची काय गरज होती? मग आम्हाला त्यावेळेसच नसतं कारण डिप्लोमाला ॲडमिशन घेता आलं. मग ह्या असं असताना जर शेतकरी तर जातोयच असं आमच्या परिस्थितीमुळे खालच्या, तर विद्यार्थ्यांनी बी आता तेच पर्याय अवलंबायचा का असं मला शासनाला विचारायचं आहे. कारण परिस्थिती एवढी बिकट असताना शिक्षण विद्यार्थी घेत आहेत आणि असं असताना शासन एवढा म्हणजे असा निर्णय घेऊन की जे विद्यार्थ्यांचे एकदम म्हणजे विद्यार्थ्यांचं पुढचं करिअरच बरबाद करतायत. पशुसंवर्धन विभागाने घेतलेल्या या निर्णयानं विद्यार्थ्यांसोबत राज्यातल्या पशुधनावरही दूरगामी परिणाम होणार आहे. पण प्रशासन LSS डॉक्टर कमी पैशात सेवा देतात या कारणाखाली आता कंपाऊंडरला डॉक्टर बनवण्यात धन्यता मानू लागलाय. मागील 8 दिवसांपासून पशुवैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी आपल्या आंदोलनामध्ये आहेत. राज्यातील 5 महाविद्यालयांमध्ये हे आंदोलन सुरू आहे. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधामध्ये हे विद्यार्थी वेगवेगळी आंदोलनं करून शासनाचं आपल्याकडे लक्ष वेधायचा प्रयत्न करत आहेत. परंतु पशुवैद्यकीय प्रशासन त्यांच्याकडे पाहायलाही तयार नाही. आम्ही सर्व नियमाअंतर्गत केलं असल्याचं जुजबी उत्तर त्यांनी या विद्यार्थ्यांना दिलेलं आहे आणि त्यामुळे हे विद्यार्थी अधिक आक्रमक होऊ लागलेत. आपल्यावर झालेला अन्याय दूर झाल्याशिवाय आम्ही हे आंदोलन मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका त्यांनी या आंदोलनामधून मांडली आहे. त्यामुळे आता या आंदोलनाचा शेवट नेमका काय होतो आणि विद्यार्थ्यांना दिलासा कशा पद्धतीनं मिळतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. विशाल माने, News18 लोकमत, परभणी. सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे.
काळाची हीच पावलं ओळखून रत्नागिरी जिल्ह्यातल्या बेहळ गावातल्या महिला बचत गटानं 25 एकर ओसाड माळरानावर सेंद्रिय पद्धतीनं शेती सुरू केली आणि यातून त्यांनी यंदा 7 ते 8 लाख रुपयांची उलाढाल केली. या महिला बचत गटाची यशोगाथा जाणून घेऊयात. कोकणातला शेतकरी पारंपरिक भात आणि आंबा काजू सारख्या पिकांपेक्षा वेगळा विचार करताना दिसत नाही, पण चिपळूण तालुक्यातल्या वेहळ गावातल्या महिलांनी वेगळी धडपड केली आहे. त्यांच्या गेल्या 5 वर्षांपेक्षा जास्त काळातल्या धडपडीला आता यश येताना दिसतंय. या महिलांनी सुरू केलेला बचत गट आता शेतकरी गट म्हणून पुढे येऊ लागलाय. देशांतर संस्था 2-3 वर्षापूर्वी आमच्या वाडीमध्ये आली आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही तुम्हाला मदत करू, तुम्ही कष्ट करायला तयार आहात का, तर आम्ही हो म्हटलो आणि तयार झालो. तर पहिल्याच वर्षी आम्हाला त्यांनी आर्थिक मदत केली आणि यासाठी लागणारं मार्गदर्शन पण देशांतर संस्थेनेच आम्हाला केलं आणि त्या पहिल्या आणि दुसऱ्या वर्षामध्ये जवळजवळ 15 ते 16 एकरमध्ये आम्ही भाजीपाला कलिंगड लागवड केली आणि त्याच्यामध्ये आम्हाला 7 लाखाचं उत्पन्न मिळालं आणि हे तिसरं वर्ष आहे आमचं आता. तर यावर्षी आम्हाला आम्ही 25 एकरवर भाजीपाला कलिंगड आणि कडधान्य लागवड केली आहे, तर त्यामध्ये आम्हाला आमचं 10 लाखापर्यंत जाण्याचं उद्दिष्ट आहे. प्रगती आणि भाग्यश्री या स्वयंसहायता महिला बचत गटांनी एकत्र येत सहकारी तत्वावर भाजीपाला लागवडीचं काम सुरू केलंय. यंदा त्यांनी तब्बल 25 एकर माळरानावर भाजीपाला लागवड केली आहे. जमिनी भाड्यानं घेऊन त्यावर सिंचनाची सोय केली आहे. तर आज त्यांच्याकडे वांगी, कारली, दोडकी, कलिंगड, मिरची, भेंडी, कोबी यासारखी भाजीपाल्याची पिकं उभी आहेत. सर्व शेती आम्ही 25 एकरवर केली आहे, पण शेणखत आणि फक्त दसपर्णी आणि जीवामृत ह्याच्यावर आम्ही सर्व वेलवर्गी आणि कलिंगण करतो. दुसरं आम्ही कुठलाही अतिरिक्त शेती अशी म्हणजे फवारणी न शेत खत टाकीत नाही, फक्त सेंद्रिय शेणखत, दसपर्णी आणि जीवामृत. किती महिला आहेत टोटल या 2 गटातल्या? 20 महिला आहेत, प्रगती व भाग्यश्री. सर्व महिला श्रमदान करतात? हो, सर्व महिला. या संपूर्ण भाज्या सेंद्रिय पद्धतीनं पिकवल्या जात आहेत. शेणखत, गांडूळ खत, जीवामृत, दशपर्णी अर्क यासह इतर अनेक सेंद्रिय घटकांचा वापर त्यांनी केलाय. त्यामुळे सेंद्रिय तत्वानं पिकवलेला हा शेतमाल चिपळूणच्या बाजारात चांगल्या किमतीनं विकला जातोय. शेतीमध्ये फक्त सेंद्रिय, दुसरं आम्ही कुठला खत वापरत नाही. सेंद्रिय म्हणजे दसपर्णी, शेणखत, जीवामृत आणि गांडूळ खत, याच्याशिवाय आम्ही दुसरं कुठला वापर करीतच नाही. अशा याच्या प्रकारावर आम्ही ही शेती सगळी पिकवतो. बरोबर, याच्यामुळे मागणी वाढते का? हां, मागणी वाढते आणि जी कुठल्याही वस्तुकीला चव पण लागते, चविष्ट वस्तू लागते. प्रगती आणि भाग्यश्री बचत गटाच्या या महिलांनी केवळ सेंद्रिय शेती केली नाहीये, तर महिलांसाठी आर्थिक बचतीचं आणि त्यामधून उन्नतीचं मोठं साधन उभं केलंय. या कामात त्यांना कृषी खात्याची आणि स्थानिक संस्थेची मोलाची मदत झाली आहे. त्यांनी या महिलांना प्रोत्साहन दिलंय. प्राणी असे त्रास करणारी गोष्ट आहेत, म्हणून सहकार्य पुरुषांचं असते. त्यानंतर पॉवर टेरर शिकवायचं काम आपण केलेलं आहे त्यांना, महिलांना प्रशिक्षण देणं काय कसं चालवायचं. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे जीवामृत फवारणी करण्यासाठी जे असते ना दशपर्णीची, ते कसं करायची काय करायची ते करतोच आम्ही. कृषी अधिकारी जाधव साहेब येतात आम्हाला मार्गदर्शन कराय, दशपर्णीची फवारणी कशी करायची काय करायची, त्यासाठी महिलांना दाखवावं लागते. त्यानंतर महिला करतात फवारणी वगैरे. या महिलांनी आज केवळ 25 एकर शेती रसायनमुक्त केली नाहीये, तर चिपळूणमधील किमान 300 ते 400 ग्राहकांसाठी विषमुक्त अन्न पुरवण्याचा आपला निर्धारही पूर्ण केलाय. चिपळूण तालुक्यातील रेहेळ या गावामध्ये महिला बचत गटांनी एकत्र येत तब्बल 25 एकर जागेवरती मोठ्या प्रमाणात शेती केली आहे, ज्याच्यामध्ये कोबी, फ्लॉवर, वांगी आणि इतर सर्व भाज्यांचा समावेश आहे. या सर्व भाज्या या सेंद्रिय खतावरती पिकवल्यामुळे यांना मोठ्या प्रमाणात मागणी देखील आहे. आणि तसंच या भाज्यांची विक्री ही महिला बचत गटांच्या माध्यमातून केल्यामुळे या महिला बचत गटांना मोठ्या प्रमाणात फायदा देखील होतोय. या महिलांमुळे चिपळूणचे ग्राहक देखील अतिशय समाधानी आहेत. सातत्याने सेंद्रिय शेती केल्यानं भाजीपाल्याच्या चवीत मोठा फरक पडत असल्याचं देखील ग्राहकांचा अनुभव आहे.
गेली 3 वर्ष आम्ही इथून खरेदी करतोय. हां, यांचा जे कलिंगड किंवा जी भाजी वगैरे जी असते ती अतिशय सुंदर असते. आम्ही मुद्दामून ती खास घेण्यासाठी येतो आणि समाधान मिळतं खरंच, खाण्यामध्ये समाधान असतं आणि इतरही गोष्टीमध्ये आणि खरोखर चांगल्या पद्धतीने त्या देत असतात आम्हाला. इथे दरांमध्ये काय फरक आहे, बाजारभाव आणि इथल्या दरांमध्ये काय फरक आहे? दरांमध्ये तसा नाहीच असं म्हणायला लागेल आणि चांगल्या गोष्टीसाठी 2 पैसे खर्च झाले तरी चांगलं काही वाटत नाही. ह्याला प्रसाद म्हणजे छान मध्ये आहे. चिपळूणकरांनी आम्हाला एवढं प्रसिद्ध दिलंय की तुम्ही कशा पद्धतीने शेती करता किंवा काय वापरताय. आम्ही त्यांना सांगतो की आम्ही सेंद्रिय खतं वापरतो, रासायनिक खतं वापरत नाही. तर ते विचारतात तरी पण आम्हाला, नाही तुम्ही रासायनिक खतं वापरता, म्हणतात नाही आम्ही सेंद्रियमध्ये वापरतो. आणि तर ती खतं आणि ती कशा पद्धतीने करता विचारतात की आम्ही जीवामृत वगैरे वापरतो, त्याला दशपर्णीचा अर्क तयार करतो, ते काय महिन्याने पुसतो होतो, त्याच्यामुळे त्याची फवारणी आम्ही त्याच्याने करतो. ते या 20 ते 25 महिलांनी आज सेंद्रिय शेतीच्या भरोश्यावर 7 लाख रुपयांच्या उलाढालीपर्यंत मजल मारली आहे. यामध्ये येत्या काळात आणखीन वाढ होण्याची त्यांना अपेक्षा आहे. त्यांनी आम्हाला आर्थिक आणि सहकार्य केलेलं आहे आणि त्यातून आम्हाला पहिल्याच आणि दुसऱ्या वर्षी जवळजवळ 7 लाखाचं उत्पन्न मिळालं. हे आमचं 3रं वर्ष आहे. यावर्षी जवळजवळ 10 लाखाचं उत्पन्न आम्ही घेऊ असं उद्दिष्ट ठरवलेलं आहे. आणि ह्या थोड्या दिवसातच आम्ही 4-चाकी गाडी आम्हाला माल वाहतुकीसाठी घेण्याचं ठरवलं आहे. या महिलांना सर्वाधिक मदत दिशांतर या सामाजिक संस्थेनं केली आहे. त्यांच्या साथीनंच ही उलाढाल आणि ही प्रगती शक्य झाली आहे. जिल्हा स्थलांतरितांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि यामुळे जेव्हा शाश्वत उपजीविकेचं साधनच नष्ट होऊ लागतं किंवा कमी होऊ लागतं तेव्हा तो गंभीर प्रश्न एकूणच लोकांसाठी किंवा उपजीविकेच्या संदर्भाने निर्माण झाला होता. या सगळ्यांना शेतीकडे वळवायचं असेल तर केवळ बोलून चालणार नाही, आपल्याला काहीतरी करून दाखवायला हवं. आणि म्हणून आम्ही शेतीतली एक पंचसूत्री काढली की आजबट्ट्याच्या या शेतीवर शेती फायद्याची, शेती उत्पन्न मिळून देणारी, शेती सन्मान मिळून देणारी, हे सगळं जर यश मिळवायचं असेल तर आमची शेतीतली ही पंचसूत्री अशी होती की सहकारातून शेती, सामुदायिक शेती, महिलांनी केलेली शेती, सेंद्रिय शेती आणि दलालमुक्त विक्री व्यवस्था. या महिलांना त्यांच्या कुटुंबातल्या पुरुषांची देखील खंबीर साथ मिळतीये. त्यामुळे बेहळ गावातला 25 एकरातला सेंद्रिय भाजीपाल्याचा मळा महिलांच्या आणि पर्यायानं त्यांच्या कुटुंबियांच्या जीवनात आर्थिक उन्नती घेऊन येणार हे मात्र नक्की. चिपळूणहून स्वप्नील घागसह ब्युरो रिपोर्ट, News18 लोकमत. यंदा कांद्याच्या बाजारभावात वर्षभर काहीसं मंदीचंच वातावरण पाहायला मिळत आहे आणि त्याचा फटका शेतकऱ्यांना बसलाच आहे, पण बाजार समित्यांचं सुद्धा उत्पन्न घटलं आहे. नाशिक जिल्ह्यातल्या सर्वच बाजार समित्यांना याचा मोठा फटका बसला आहे. बाजार समित्यांचं उत्पन्न तब्बल 50% घटलं आहे. त्यामुळे बाजार समित्यांचं व्यवस्थापन कसं करायचं असा प्रश्न इथल्या प्रशासनाला पडला. नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समितीच्या उत्पन्नाचं सगळ्यात मोठं साधन म्हणजे कांद्याच्या लिलावातून मिळणारी मार्केट फी. प्रत्येक 100 रुपयांच्या विक्रीपोटी 1% फी बाजार समितीला मिळते. जिल्ह्यातल्या बाजार समित्यांना त्यातून दरवर्षी 40 कोटी रुपयांची मिळकत होते. कांद्याला 20 ते 40 रुपयांचा भाव मिळाला तर बाजार समित्यांची उलाढाल 500 कोटी रुपयांपेक्षा पुढे जाते. पण यंदा बाजार समित्यांना आतापर्यंत हा टप्पा 30% सुद्धा नेता आलेला नाही. बाजार समितीमध्ये जो कांदा येत आहे त्याचे जर आजचे बाजारभाव बघितले तर साधारणतः 400 रुपये प्रति क्विंटलचे बाजारभाव शेतकऱ्यांना मिळते आहे. हेच बाजारभाव जर आपण मागच्या वर्षी जरी बघितले तर साधारणतः 4000 पर्यंत तो कांदा विक्री केलेला होता. हा जो 400 आणि 4000 आहे हा मोठा डिफरन्स या ठिकाणी आहे. आवक जर बघितली तर मागच्या वर्षीच्या तुलनेत बऱ्यापैकी आवक यावर्षी आहे, पण तो बाजारभावामध्ये मोठा डिफरन्स या ठिकाणी पडल्यामुळे ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना एक मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावं लागत आहे तसंच राज्यातील सर्व बाजार समित्यांना सुद्धा या आर्थिक संकटाला सामोरे जाण्याची वेळ या ठिकाणी आलेली. निश्चितच या ठिकाणी आर्थिक गणित थोडेसे चुकल्यामुळे जी काही सुविधा या ठिकाणी बाजार समितीच्या मार्फत शेतकऱ्यांना दिली जाते त्यामध्ये देण्यासाठी सुद्धा अडचण येऊ शकते. मनमाड बाजार समिती 2017-18 मध्ये 298,45,16,759 रुपयांची उलाढाल होऊन बाजार समितीला मार्केट फी पोटी सुमारे 3.5 कोटी रुपये उत्पन्न मिळालं होतं.
यावर्षी एप्रिल 2018 ते जानेवारी 2019 पर्यंत म्हणजे 10 महिन्यात उलाढाल झाली ती फक्त 83 कोटींची. त्यातून करापोटी बाजार समितीला 83 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळालंय. मागील वर्षी सुमारे 3 कोटी 60 लाखाच्या आसपास उत्पन्न झालं होतं. पैकी खर्च जाऊन आम्ही 1 कोटी 24 लाख रुपये 31-18 उत्पन्नात आमच्याकडे वाढ झालेली होती. परंतु चालू वर्षी कांद्याला भाव नाही आहे, उत्पन्नही कमी आहे. त्या दृष्टिकोनातून निश्चितच बाजार समितीचं उत्पन्न किमान 1 ते 1.5 कोटी एवढंच कमी होणार आहे. शासन जे काही अनुदान देत आहे ते शेतकऱ्यांना थेट देत आहे. नांदगाव बाजार समितीत गेल्या वर्षी 200 कोटींची उलाढाल होऊन 2 कोटी उत्पन्न मिळालं होतं. यावर्षी फक्त 70 कोटींची उलाढाल होऊन अवघ्या 70 लाखांचं उत्पन्न मिळालंय. यंदा तब्बल 25 कोटी रुपयांची तूट झाली आहे. नांदगाव बाजार समितीला 2017-18 तुलनेत 2018-19 जे उत्पन्न झालेलं आहे ते फक्त 35% झालेले. 17-18 साली जानेवारी अखेरपर्यंत 2 कोटी 9 लाख रुपये जे उत्पन्न होतं ते अंदाजित फक्त 70 लाखापर्यंत झालेलं आहे. आणि या कारणामुळे बाजार समितीचं दैनंदिन कामकाज, विकास कामे सभ्याडवर करायचे असल्यास जे कामे आहे ते सगळ्यांवरच परिणाम झालेला आहे. कारण बाजार समितीचं जे उत्पन्न आहे ते स्वनिधीतनं चालतं आणि त्या अनुषंगाने हे जे भाव आहे कांद्याचे त्याच्यामुळे यावर्षी खूपच मोठा परिणाम बाजार समितीच्या कामकाजावर झालेला आहे. नाशिक जिल्ह्यात इतर बाजार समित्यांची देखील हीच अवस्था आहे. बाजार समित्यांना शासनाकडून कोणत्याही प्रकारचा निधी मिळत नाही. बाजार समित्या आर्थिक कोंडीत सापडल्या आहेत. यंदा विकास कामं तर थांबलीच आहेत, पण बाजार समित्यांची व्यवस्था सुद्धा कोलमडण्याची भीती कांदा पट्ट्यात वाटते. बब्बू शेख सह ब्युरो रिपोर्ट, News18 लोकमत, मनमाड. अपेक्षा करूयात की हा कांदा पुढच्या काही काळात शेतकऱ्यांना आणि बाजार समित्यांना दोघांनाही थोडासा हसवेल, जो कायम रडवतोय. आज अन्नदातामध्ये इथेच थांबूया. ताज्या बातम्यांचा ओघ News18 लोकमतवर सुरूच राहील.